के वाघ शिक्षण संस्था एकत्रित माजी विद्यार्थी महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. पद्मश्री कर्मवीर काकासाहेब वाघ यांनी नाशिक जिल्ह्यात 1970 मध्ये के वाघ विद्याभवनाच्या रूपाने संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. यावर्षी संस्था आपल्या वाटचालीतील 50व्या वर्षाच्या महत्वाचा टप्पा पार करीत आहे. संस्थेचा सुवर्ण महोत्सवानिमित्त शनिवारी 21 डिसेंबर रोजी के वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणावर सायंकाळी 4 वाजेपासून संस्थेचे अभियांत्रिकी महाविद्यालय, सर्व तंत्रनिकेतने, सर्व कृषी व कृषी संलग्न महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय शिक्षण शास्त्र, ललित कला, परफॉर्मिंग आर्ट्स, नर्सिंग, कनिष्ठ महाविद्यालयाचे, इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा महामेळावा संपन्न होणार आहे. या मेळाव्यात के वाघ शिक्षण संस्थेच्या संचलित सर्व संस्थांचा माजी विद्यार्थ्यांना आमंत्रित केले जाणार आहे. सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने या वर्षात आजपर्यंत संस्थेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सत्यनारायण व शुभारंभ कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, इंद्रधनुष्य, विद्यार्थ्यांनी बनविलेला प्रोजेक्टची रॅली, विविध सामाजिक उपक्रम, वृक्षारोपण, महिला दिन, योगा दिन, रस्ते सुरक्षा अभियान, सीओ मीट, वाचन प्रेरणा दिन व दर महिन्याला रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली. या रक्तदान शिबिरातून आजपर्यंत 600 पेक्षा जास्त बॅग रक्त संकलन करण्यात आले. डिसेंबर मध्ये रानवड येथे शेतकरी मेळावा, कर्मचारी मिलन समारोह, विज्ञान प्रदर्शन, कर्मयोगी व कृषी तपस्वी पुरस्कार वितरण असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. शिस्त व चारित्र्य निर्माण संस्थेची मोठी परंपरा आहे. वैद्यकीय क्षेत्र, अनेक अभियंते, शासकीय सेवा, लष्करी सेवा, पोलीस दलात अधिकारी, आंतरराष्ट्रीय खेळाडू, कलाक्षेत्र, लौकिक असलेले तसेच आधुनिकतेची कास धरलेले शेतकरी आणि व्यावसायिक अशा सर्व क्षेत्रात या संस्थेचे माजी विद्यार्थी कार्यरत आहेत. आजही संस्थेचे माजी विद्यार्थी संस्थेच्या माध्यमातून एकमेकांशी जोडलेले आहेत. या विद्यार्थ्यांच्या मेळाव्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे हे ऋणानुबंध अधिकच दृढ होणार आहेत. सुमारे 5000 अधिक विद्यार्थी या मेळाव्यात सहभागी होण्याची शक्यता असून या विद्यार्थ्यांना पुन्हा आपल्या विद्यार्थी जीवनाचे स्मरण व्हावे, जुन्या आठवणी जाग्या व्हाव्यात व ऋणानुबंध घट्ट व्हावेत हा यामागील संस्थेचा मानस आहे. मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभाग घेऊन मेळावा यशस्वी करावा, आपल्या पूर्व स्मृतींना उजाळा द्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांच्यातर्फे करण्यात आले. दिनांक 23 आणि 24 डिसेंबर रोजी के वाघ पॉलिटेक्निक मार्फत के वाघ शिक्षण संस्थेला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, म्हणजेच सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याकारणाने एक मोठ्या प्रमाणात आपण विज्ञान मेळावा घेत आहोत आणि याच्यामध्ये 8वी ते 10वीचा एक गट आणि 11वी 12वीचा दुसरा गट अशा दोन गटांना विज्ञान प्रदर्शनामध्ये वेगवेगळे प्रयोग मांडण्याची मोठी संधी आपण उपलब्ध करून देत आहोत. हे प्रदर्शन आपण राज्यस्तरीय घेतो आहोत. मागच्या 2 वर्षापासून आपण याला राज्यस्तरीय प्रदर्शनाचं स्वरूप दिलेलं आहे. सुरुवात करताना आपण ते जिल्हास्तरीय ठेवलं होतं, नंतर विभागस्तरीय केलं आणि 2 वर्षापासून ते राज्यस्तरीय आहे. यावेळी सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्यामुळे आमचा प्रयत्न जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यात सहभागी व्हावं, जास्तीत जास्त प्रयोग इथे मांडावेत आणि खूप मुलांना ते बघायला मिळावेत, नाशिककरांना बघायला मिळावेत यासाठी आम्ही अनेकांपर्यंत पोचतो आहोत. आणि यात माझी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे की आपल्या माध्यमातनं याची जास्त प्रसिद्धी होऊन याचा फायदा नाशिकमधल्या जास्तीत जास्त विद्यार्थी आणि पालकांना आणि शिक्षकांना व्हावा. धन्यवाद.